सोनी क्या छोड़ूंगे क्या अनुजा रिंग रिपोर्ट छोड़ूंगे क्या ईमान में छोड़ूंगे ऐसा सवाल है उसका। अब पानी जाने का रास्ता होना पड़ेगा ना, खाने अल्लाह मियां दिए तो खाद तो होना पड़ेगा ना, खाद नहीं तो कैसा खाता है, वैसा हिसाब है उसका पानी का। कैमरा ले जल्दी कितनी का पीछे मालूम है देखिए ना। आम आदमी पार्टी गुलबर्गा आज गुलबर्गा नॉर्थ के रहमान कॉलोनी में वहां के लोग पानी की वजह से बारिश के चिक्कड़ के पानी चिक्कड़ और पानी के वजह से परेशान होने के होकर मुझको और मेरे टीम को यहां पर मधु किया बुलाया। मैंने आज आकर मेरे टीम के साथ सारा मोहल्ला रहमान नगर आश्रम मस्जिद के आसपास सर्वे किया, मुआयना किया, तो जहां देखे वहां रोडों पे जो है ना बारिश का पानी झरनों का पानी बह रहा है, लोग परेशान हैं, किसी के मकान के सहन में पानी है तो किसी के मकान के रूम में पानी है। तो ये एरिया 10 साल से ज्यादा पुराना कॉलोनी है, यहाँ पर कोई रोड बने नहीं, पानी की निकासी का सिस्टम बनाया गया नहीं, तो लोग इस वजह से बहुत परेशान हैं। आज हम आम आदमी पार्टी कलबुर्गी ने इंस्पेक्शन किए और यहाँ ये दिख रहा है ये डैम के जैसा जो तालाब बना हुआ है ये छोटे बच्चों के लिए बहुत खतरनाक है। पहले इसमें गुज़िश्ता साल दो छोटे बच्चों की मासूम बच्चों की पानी में डूबकर मौत हो गई है, तो इस पर सीरियस एक्शन लेना जरूरी है एडमिनिस्ट्रेशन को और कॉरपोरेशन को, ZP को, क्योंकि खुदा ना खास्ता ऐसे छोटे बच्चे फिर गए पानी में तो और जान जाने के अंदेशे हैं, नुकसान जानी नुकसान बच्चों का होने का अंदेशा है। लिहाजा मैं KKRDP के चेयरमैन से गुजारिश करता हूँ, MLA मैडम से गुजारिश करता हूँ, नॉर्थ के MLA आप भी आकर इस एरिया का सर्वे करिए और देखिए यहाँ हमारे नॉर्थ के जो अवाम हैं वोटर हैं कितनी दुश्वारियों के साथ बदहाली में जी रहे हैं, बहुत तकलीफ में परेशानी में, क्योंकि गरीब लोग ज्यादा बसे हुए हैं यहाँ पर, उनको घर मकान जगह नहीं होने की वजह से। तो गुजारिश है KKRDP में हजारों करोड़ रुपए फंड आ रहा है, तो मेरा मुतालबा है दोनों MLA से, क्योंकि साउथ का MLA KKRDP के चेयरमैन है श्री दत्तात्रेय पाटिल जी और हमारे मैडम मोहतरमा कनीस फातिमा जी से रिक्वेस्ट है, यहाँ से 15 से 20 करोड़ का यहाँ जो जरूरत है डेवलपमेंट के लिए और पानी की निकासी के लिए एक 15 करोड़ रहमान कॉलोनी को मंजूर कराकर सर्वे कराकर पानी की निकासी करें। अगर नहीं है तो MLA नॉर्थ और MLA साउथ के मकान के सामने तमाम रहमान कॉलोनी के अवाम मेरे बहने हम सब मिलकर एहतजाज करेंगे, प्रोटेस्ट करेंगे, ये हमारा आपको वार्निंग है और रिक्वेस्ट भी है फौरन इस पर अमल हो। मैं सैयद सज्जाद अली इनामदार सिटी प्रेसिडेंट आम आदमी पार्टी कलबुर्गी। हमारा एरिया जो है नॉर्थ में तकरीबन 10 साल से यहाँ पे पुराने वोटर्स हैं, तकरीबन आज से हम शुरुआत से ही हम जो है कांग्रेस के अंदर ही आज तक उठ दिए आज तक, लेकिन हम कई बार लास्ट टाइम एक बार हमारे मैडम आकर जो है वहाँ पर ओपनिंग करके चले गए, उसके बाद यहाँ पर कई रोड नहीं बने और ड्रेनेज भी नहीं बने, कई छोटे छोटे मासूम बच्चे जो है ये पानी में गिरकर लास्ट टाइम भी दो बच्चे का इंतकाल हुआ था और अभी भी ये डेंजर जोन में है एरिया और हमारे को यहाँ पर कोई भी इम्प्रूवमेंट नहीं है और कोई कॉर्पोरेशन वाले आकर जो है यहाँ पर लाइट है, लाइट किसी भी खंभे के ऊपर लाइट चालू नहीं है, सभी बंद है
और पानी तो यहाँ पर किसी के घर के अंदर पानी नहीं आता, टोटली पानी तो यहाँ मिलता नहीं है अंदर। और मैं जो भी बोल रहा हूँ किसी के खिलाफ नहीं बोल रहा, आप आकर इंस्पेक्शन करके देख सकते हैं, ये मेरा है। और लास्ट है, अब जो बारिश का सीजन चालू हो रहा है, 4 महीने तो यहाँ के लोगों को अपने टू व्हीलर गाड़ी लेके रिंग रोड तक जाने का बहुत बड़ा मुश्किल है, पूरा टमटम गाड़ी में लेके जाना पड़ता है, इतना कीचड़ है यहाँ पर। इसकी वजह से मैं रिक्वेस्ट करता हूँ नॉर्थ एमएलए होंगे या साउथ एमएलए होंगे, और मैं आम आदमी पार्टी के प्रेसिडेंट चद्दीली साहब से भी मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आपके थ्रू से 100% ये एरिया डेवलपमेंट करना है, और आपको 100% आपके साथ हम आए आने वाले दिनों में इंशाल्लाह हम आम आदमी पार्टी के साथ रहेंगे, हमारे एरिया का सपोर्ट कर, हमारे एरिया का जो है डेवलपमेंट अगर हुआ 100% यहाँ की पूरी आवाम आपके साथ रहेंगे इंशाल्लाह। अभी देखो भाई, ये रहमान काले के अंदर ये गरीब लोग ज्यादा है, हमारे साथ जो बोले बराबर है वो, और क्या गरीब आदमी बहुत है, पानी के अंदर कभी मकान में घुस रहे, कभी रोड़ा पे आ रहे, कभी किसका भी उल्टा सीधा बच्चे गिर रहे हैं अंदर। ये क्या है, मजबूरी सी महात्मा गांधी होक बैठी, कैसा क्या है महात्मा गांधी वैसी होक बैठी है। अभी हमारे बीबी फातिमा हमारे हमारे अब्दुल कलाम के जैसे थे, अब वैसा उल्टा हो गए, हमारे साहब गए, अभी ये हमारे साहब आके बैठे। तो देखो भैया, हमारे गरीबी हालत में ये रहमान काले पीछे पड़ रही है। अभी सब जने के इलाके क्या करना, अभी इलाका तो बढ़ रहा नहीं, अब ज़्यादा हो रही, अब करना क्या, अभी मजबूरी से हम तुम्हारे हाथ जोड़ के बोलते हैं, ये रोड़ा का नाली का इतना काम कर दो बस। इवतन दिवस नावेन रिंग रोड लगे ऐन जफराबाद रोड बरते कॉलनी रहमान कॉलनी नोड़बूद्रे दोणे नदी आगे इन जन नदी अंद्रे अद ऐसलैंड अंतरल हाँ ऐसलैंड तर आगे अंतर्रे बोट तोड़गढ़ बरबर ऐरिया बंद उल्बेर मलगाल रोडी होता टम टम अथवा टम टम टू वीलर हाकड़ आट केसर नहीं इले इबर मकलू भी तीरक नीर बी रीसेंटली इ जनर हेतार इबर मकलू तीरक अंत अदक नावेन हेल्बंतीवंतर इन जन ना नार्थ सौथ अंदर क्वेश्चन मार्क ತಾವು ನಾರ್ತ ಸೌತ ಇಬ್ಬರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಏನಿದ್ದೀರಿ ಇಬ್ಬರದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಜಾಗ ಸೌತ್ ಬರುತ್ತೆ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಪಾಟೀಲ್ ರೇವೂರ್ ಏನು ಶಾಸಕರಿದಾರಲ್ವಾ ಅವರು ಅಂಡರ್ ಬರುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಬೌಂಡ್ರಿ ಜನ ಏನಿದಾರಲ್ವಾ ಅವರೆಲ್ಲ ನಾರ್ತ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಿದ್ರು ನಾವು ನಾರ್ತ್ಗೆ ಬರ್ತಿದ್ವಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಒಂದ್ಸತಿ ಅವಾಗ ಒಂದ್ಸತಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆದಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ನಾವಂತೀವಿ ನೀವು ಯಾರು ನಾರ್ತ್ ಬರ್ತದೋ ಸೌತ್ ಬರ್ತದೋ ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಇಬ್ಬರು ಬಂದು ಅಟೆಂಡ್ ಆರಿ ಫಸ್ಟ್ ನಿಮಗೆ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇತ್ತು ಜನರಲ್ಲಿ ಹೆಂಗ್ ವಾಸ್ತಾ ಇದಾರ ಅಂತ ನೋಡ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ಸರ್ನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಇಬ್ರು ಬಂದು ನೋಡ್ರಿ ಆಮೇಲೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ ಸೌತ್ಗೆ ಬರ್ತದೋ ನಾರ್ತ್ಗೆ ಬರ್ತದೋ ಯಾರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಯಾಕಂದ್ರ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ನಾಗ ಅಂತೂ ಬರ್ತದ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ನಾಗ ಬಂದ್ರ ಏನು ಒಂದು ರೋಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಡ್ರೈನೇಜ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಕುಡಿಯೋ ನೀರಾಗಿರ್ಬೋದು ಬೀದಿ ದೀಪ ಆಗಿರ್ಬೋದು ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಒದಗಿಸೋದೊಂದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗ ಜನರಿಗೆ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಒದಗಿಸ್ಬೇಕನ್ನೋದೊಂದು ಇದು ಇದೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆ ಜವಾಬ್ದಾರಿನ ಮರೀತಿ ಸೌತ್ ನಾರ್ತ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಅವರು ಗಾರ್ಡನ್ ಇದ್ದೇಲಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತೇನು ಹೇಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಕಲಬುರಗಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಪುನರ್ವಸ್ತನ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ 150 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬಂದಿದೆ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಅದು 150 ಕೋಟಿ ಅವರೆಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬೇಕು ಅಲ್ಲಲ್ಲೇ ಮನಸ್ಸು ಬಂದಲ್ಲಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನೀಡಿ ಪೀಪಲ್ ಯಾರು ರಿಯಲಿ ಕನ್ಸರ್ನ್ ಇದ್ದಾರೆ ಕನ್ಸರ್ನ್ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ ನೀಡಿದೆ ಅವ್ರಿಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಆಫೀಸರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಭಾವನೆ ಇಡ್ತಾರೆ ಅದೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ನೀವು ನಿಮ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಎಲ್ಲಂತಾರಲ್ಲಿ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋದ್ರೆ ಮುಂದೆ ನೀವು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಬಿಟ್ಟು ಒಂದ್ ಕಡೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ ಮುಂದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಾಲೆಜ್ ಅದನ್ನೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇದು ನಿಮ್ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಬರ್ತದೆ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತೆ ಜನರಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸ್ಬೇಕು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಓಟೆ ಬಹಿಷ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಓಟೆ ಹಾಕಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಸಿಟಿದಾಗ ಇದ್ದಿದ್ಯೋ ಇಲ್ಲ ಅಂಬಪ್ಲೆ ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕ್ಲತ್ತಾರೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದವ್ರು ಅಲ್ಲಿ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರದೇ ಆದ ಒಂದು ಹಕ್ಕು ಒದಗಿಸ್ಬೇಕು ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಏನಂದ್ರೆ ಕತ್ತಲಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಷ್ಟು ಒಂದು ಬೀದಿ ದೀಪ ಇಲ್ಲ ನಾವು ಬಂದ್ವಿ ಅಲ್ವಾ ಒಂದು ಬೀದಿ ದೀಪ ಇಲ್ಲ ಯಾವುದೋ ಒಂದು ಹಳ್ಳಿ ಊರಿಗೆ ಕಗ್ಗೊಲೆ ಅಂತ ಅಂತಕ್ಕಂತಾರೆ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗಕ್ಕೆ ಹಳ್ಳಿ ಊರಿಗೆ ಕತ್ತಲು ಹಳ್ಳಿ ಊರಿಗೆ ಹೋದಂಗೆ ಆಗ್ಲಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದರ ಇದು ರಿಂಗ್ ರೋಡ್ಲಿಂದ 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೀಡ್ತಿಲ್ಲ 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ ಒಳಗಡೆ ಅಷ್ಟೇ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಬಕ್ಕಳು ದುಃಖ ಅನಿಸ್ಲತ್ತದ ಜನರು ಹಿಂಗೂ ವಾಸ ಇರ್ಲತ್ತಾರೇನು ಇಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದಾರೇನು ಇದು ಏನು ಕಲಬುರಗಿ ನಾರ್ತ್ ಸೌತ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎದು ದಬ್ದಬಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಜನರು ಬಂದು ಕೇಳಬಾರ್ದು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬಂದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಫಂಡ್ ನಾವು ಬೇಕಾದ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತೀವಿ ಡಾಮಿನೇಟಿಂಗ್ ಇದೆ ಅವರಿಬ್ಬರದು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾರ್ತ್ ಸೌತ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಇಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡಲೇ 48 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಜಾಗ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಇದು ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲಸ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯದ
ಒದಗಿಸ್ಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಏರಿಯಾದವ್ರು ಕಲ್ತಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ, ಮತ್ತೆ ಸೌತ್ ನಾರ್ತ್ ಎಂಎಲ್ಎ ಇಬ್ಬರದು ಮನೆಯವರಿಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.